राज्यात पहिले पाऊल पत्रकारितेचं जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळवून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ गुड इव्हनिंग मी प्राची चौधरी नमस्कार लाईव्हच्या सायंकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन नवी मुंबई महापौरपदी सुधाकर सोनवणे राज्यातील 6 जिल्हा न्यायाधीशांच्या बदल्या नांदेड येथे सविता बर्णे येणार नांदेड जिल्ह्यातील उन्हाळी सुट्टीतील आनंदाची शाळा राज्यात राबविण्याची पालकमंत्र्यांची शिफारस भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयाकडून काढण्यात आलेल्या योजनांचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन किनवट शाखाधिकारी व्यंकटरामन अयंगर यांनी केले आहे किनवट येथील नायब तहसीलदार एस एम बनसोडे व अव्वल कारकून के खंदारे यांचा निरोप समारंभ संपन्न आता बातमीपत्र विस्ताराने नवी मुंबईच्या महापौरपदी अखेर राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष आमदार सुधाकर सोनवणे विराजमान झाले आहेत शिवसेनेकडून वारंवार केले जाणारे चमत्काराचे दावे फोल ठरवत सोनवणेंनी बाजी मारली आहे नवी मुंबई महानगरपालिकेचे महापौर पदासाठी राष्ट्रवादीकडून सुधाकर सोनवणे तर शिवसेनेकडून संजू वाडे यांनी अर्ज भरला होता शिवसेनेच्या संजू वाडेंचा सोनवणेंनी 23 मतांनी पराभव केला सोनवणेंना 67 मतं पडली तर शिवसेनेच्या संजू वाडेंना 44 मतं मिळाली काँग्रेसच्या अविनाश लाड यांची उपमहापौरपदी निवड झाली आहे लाड यांनी भाजपच्या उज्ज्वला जंजाळ यांचा 23 मतांनी पराभव केला महापालिका निवडणुकीनंतर राष्ट्रवादीला काँग्रेसची काही अपक्षांची साथ मिळाली त्यामुळे 111 सदस्यांच्या पालिकेत राष्ट्रवादीकडे 67 संख्याबळ आहे तर दुसरीकडे युतीकडे 44 मत आहे शिवसेना नेते मात्र वारंवार चमत्काराची भाषा बोलत होते फोडाफोडीसाठी प्रयत्न सुरू असल्याचीही चर्चा होती त्यामुळे महापौर निवडणुकीकडे साऱ्यांचं लक्ष लागलं होतं संभाव्य पडझड टाळण्यासाठी राष्ट्रवादी नेत्यांनीही प्रयत्न सुरू ठेवले होते सर्वच पक्षांनी त्यांच्या नगरसेवकांसाठी व्हीप जारी केला होता राज्यातील 6 जिल्हा न्यायाधीश स्तराच्या बदल्यांचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाचे महाप्रबंधक मंगेश पाटील यांनी जारी केले आहेत नांदेड जिल्ह्याच्या प्रमुख न्यायाधीशपदी सविता टी बर्णे यांची नियुक्ती करण्यात आली आहे महाप्रबंधक मंगेश पाटील यांनी जारी केलेल्या बदल्यांमध्ये कोल्हापूरचे प्रमुख जिल्हा न्यायाधीश निजामुद्दीन जमादार यांना उच्च न्यायालय मुंबई येथे प्रबंधक लीगल अँड रिसर्च या पदावर पाठवण्यात आले आहे राजेंद्रजी अवचट यांना कोल्हापूरचे प्रमुख जिल्हा न्यायाधीश करण्यात आले आहे राजेश एन लढा यांना व्हिजिलन्स 2 या पदावरून क्रमांक 1 या पदावर नियुक्ती देण्यात आली आहे उदय बी शुक्ला यांना सिटी सिव्हिल जज मुंबई येथून व्हिजिलन्स 2 या पदावर मुंबई उच्च न्यायालयात पाठवण्यात आले आहे विभा व्ही कनकवडी या वर्धा जिल्ह्यात प्रमुख जिल्हा न्यायाधीश पदावर कार्यरत होत्या त्यांना सोलापूर जिल्ह्याच्या प्रमुख न्यायाधीश पदावर पाठवण्यात आले आहे सविता टी बर्णे या यवतमाळ जिल्ह्याच्या प्रमुख न्यायाधीश होत्या त्यांना नांदेड जिल्ह्याच्या प्रमुख न्यायाधीश पदावर नियुक्ती देण्यात आली आहे दिलीप आर शिरासव यांना गडचिरोली जिल्ह्याच्या प्रमुख जिल्हा न्यायाधीश पदावरून यवतमाळ जिल्ह्याच्या प्रमुख जिल्हा न्यायाधीश पदावर नियुक्ती देण्यात आली आहे नांदेडचे प्रमुख जिल्हा न्यायाधीश हे येत्या 31 मे रोजी सेवानिवृत्त होणार आहेत त्यांच्या जागी सविता टी बर्णे यांनी नियुक्ती देण्यात आली नांदेड जिल्हा परिषदेने सुरू केलेला उन्हाळी सुट्टीतील आनंददायी शाळा उपक्रम मुलांचे शिक्षण प्रवाहात सातत्य टिकवण्यासाठी उपयुक्त असून हा राज्यात लागू करण्याची शिफारस शासनाकडे करणार असल्याचे प्रतिपादन नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री ना दिवाकर रावते यांनी केले विष्णुपुरी येथील जिल्हा परिषद हायस्कूल येथील आनंददायी शिक्षण उपक्रमास पालकमंत्री रावते यांनी शनिवार दिनांक 9 मे रोजी भेट दिली त्यावेळी ते बोलत होते जिल्हा परिषद अध्यक्षा मंगलाताई आनंद गुंडले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात आमदार हेमंत पाटील आमदार सुभाष साबणे जिल्हाधिकारी धीरज कुमार मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे
सरपंच लक्ष्मीबाई कांबळे, जिल्हा परिषद सदस्य वच्छलाताई पुयड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब सिंग राठोड, उपविभागीय अधिकारी जयराज कारबारी, तहसीलदार माधव किरवले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर बालाजी शिंदे, शिक्षणाधिकारी संदीप कुमार सोनटके, निरंतर शिक्षणाधिकारी सविता बिरगे, उपशिक्षणाधिकारी अशोक देव, शिवाजी कुडे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख मिलिंद देशमुख, भुजंग पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य आनंदराव गुंडले आदींचे पुढे ते म्हणाले, अनेक विद्यार्थी शाळेला सुट्ट्या लागण्याची वाट पाहत असतात, परंतु सर्वच पालकांना सुट्ट्यात मुलांना बाहेर गावी नेणे शक्य नसते, अशा वेळी मुलांना खेळण्यासाठी संघवाड्यांची गरज असते, या बाबीचा विचार करून जिल्हा परिषदेने उन्हाळ्यातील सुरू केलेल्या आनंददायी शाळा या उपक्रमातून विविध खेळांच्या माध्यमाने मुलांचा बौद्धिक विकास होण्यास मदत होत आहे, असा उपक्रम महाराष्ट्रातील सर्व शाळांमधून राबविला गेला पाहिजे, यासाठी राज्याचे मुख्यमंत्री ग्राम विकास व शिक्षण मंत्री यांच्याकडे शिफारस करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. गुणवत्तापूर्ण शिक्षण, आनंददायी शाळा, शाळेतील भौतिक सुविधा, उत्तम शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेतून मिळत असेल तर इंग्रजी किंवा इतर खासगी शाळांपेक्षा जिल्हा परिषद विद्यार्थी सर्वांपेक्षा गुणवंत होईल, हेच काम नांदेड जिल्हा परिषद करत आहे, असे मत पालकमंत्री दिवाकर रावते यांनी व्यक्त केले. यावेळी आमदार हेमंत पाटील, जिल्हा परिषदेचे माजी जिल्हा सदस्य आनंदराव गुंडले यांची भाषणे झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश कुलकर्णी यांनी तर उपस्थितांचे आभार मुख्याध्यापिका अंजली देव यांनी मानले. यावेळी उपसरपंच राजू हंबर्डे, विलासराव हंबर्डे, साहेबराव हंबर्डे, सहाय्यक प्रकल्प अधिकारी विलास ढवळे, जनसंपर्क अधिकारी मिलिंद व्यवहारे, विस्तार अधिकारी बंडू अमदुरकर, किशन फोले, मोतीराम राठोड, शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि विद्यार्थी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची, तुम्ही ऐकत राहा नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र. अवीट गोळीचा अस्सल देवगडचा 100% नैसर्गिकरित्या पिकवलेला आणि कार्बाइड फ्री हापूस आंबा नांदेडमध्ये दाखल. यासाठी आजच संपर्क करा आणि आपली ऑर्डर बुक करा. त्याचसोबत फ्री होम डिलिव्हरी उपलब्ध. मिळण्याचे ठिकाण फ्लॉर अँड फ्लावर्स, शॉप नंबर G2, सेंटर पॉइंट, शिवाजीनगर, नांदेड. दूरध्वनी क्रमांक 024624656, 94238454, 73502656. आंब्याची ही जाहिरात आपल्या मोबाईल मध्ये दाखवा आणि आकर्षक डिस्काउंट मिळवा. तसेच ज्या दिवशीची जाहिरात त्याच दिवशी डिस्काउंट मिळेल. शुभेच्छा पाठवा सुंदर बुके सह संपूर्ण भारतात आणि 190 देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर. बुके, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, सेंटर पॉइंट, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 73502656. प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स. हुडन, सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी, तसेच स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनसाठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 73502656. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. उपविभागीय अधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार SM बनसोडे व अव्वल कारकुन KK खंदारे हे 30 एप्रिल रोजी दीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्ताने उपविभागीय अधिकारी RR रोडगे यांच्या अध्यक्षतेखाली कर्मचाऱ्यांच्या वतीने त्यांचा यथोच्च सत्कार करून भावपूर्ण निरोप आला. हा कार्यक्रम उपविभागीय अधिकारी कार्यालयात नुकताच घेण्यात आला. श्री बनसोडे हे सामाजिक जाणीव असलेले, उच्च शिक्षित व मनमिळावू स्वभावाचे असल्यामुळे त्यांनी लोकांची कामे कोणतीही अपेक्षा न ठेवता सहानुभूतीपूर्वक विचारपूस करून करण्याचा प्रयत्न केला. त्यांची जास्तीत जास्त सेवा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नगर परिषद प्रशासन विभागात झाली. यामुळे ते नगर परिषद, महानगरपालिकेचे कर्मचारी वर्ग तसेच नगर परिषदेच्या पदाधिकारी वर्गात लोकप्रिय झाले. श्री बनसोडे यांच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील यशस्वी सेवेनंतर त्यांची नायब तहसीलदार म्हणून किनवट येथे उपविभागीय अधिकारी कार्यालयात नोव्हेंबर 2013 मध्ये निर्मितपदी पदोन्नतीवर बदली झाली.
शहर व किनवट तालुक्यातील भारतीय स्टेट बँकेच्या खातेदारांनी अल्प किमतीत विमा योजनेचा लाभ घ्यावा असे किनवट शाखेचे शाखाधिकारी व्यंकटरामन अयंगार यांनी सर्व खासदारास आवाहन केले आहे. भारत सरकार अर्थ मंत्रालयाकडून प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना व प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना या दोन वेगवेगळ्या विमा योजना कार्यान्वित केल्या आहेत. त्यासाठी किनवट शाखेत विहित नमुन्यातील अर्ज खातेदारासाठी उपलब्ध झाले आहेत. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेअंतर्गत 18 ते 50 वयोगटातील बँक खातेदारासाठी वार्षिक 330 रुपये हप्ता भरल्यास नैसर्गिक व अपघाती मृत्यूसाठी लाभार्थींच्या वारसास 2 लाख रुपयापर्यंत भरपाई मिळणार आहे. त्याचबरोबर प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत 18 ते 70 वर्ष वयोगटातील बँक खातेदारास फक्त 12 रुपये वार्षिक हप्ता भरल्यास अपघाती मृत्यूंसाठी 2 लाख रुपये व त्यास अपंगत्व आल्यास देखील हा लाभ बँकेच्या खातेदारास मिळणार आहे. भारत सरकारच्या या समाज हितकारक व कल्याणकारी योजनेचा लाभ किनवट शहरातील व तालुक्यातील जास्तीत जास्त खातेदारांनी घ्यावा असे आवाहन शाखा व्यवस्थापक व्यंकटरामन अयंगार यांनी केले आहे. किनवट शाखेत या योजनेसाठी स्वतंत्र कक्ष उभारला असून दररोज याचा लाभ मोठ्या प्रमाणात खातेदार घेत आहेत. बँकेच्या ग्राहक सेवा केंद्रांतर्गत सुद्धा या योजनेचा लाभ घेता येईल. या योजनेचा व्यापक जनजागृतीसाठी बँकेच्या ग्राहक सेवा केंद्रांतर्गत सुद्धा या योजनेचा लाभ घेता येईल. भूसंपादन विधेयक राज्यसभेत मंजूर होऊ देणार नाही शरद पवार. ज्येष्ठ कवी ना दो महानोर यांच्या घरी अज्ञातांनी केली नासधूस. ज्येष्ठ कवी महानोरांना राज्य सरकारकडून पोलीस संरक्षण. नागपूर पंपावर पेट्रोल टँकर रिकामा करताना स्फोट, पेट्रोल पंप जवळून खाक. महानगर गॅसची देयके मोबाईल ऍपच्या माध्यमातून. शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन्स. नवी मुंबई महापौर पदी सुधाकर सोनवणे. राज्यातील 6 जिल्हा न्यायाधीशांच्या बदल्या नांदेड येथे सविता बर्णे येणार. नांदेड जिल्ह्यातील उन्हाळी सुट्टीतील आनंदाची शाळा राज्यात राबविण्याची पालकमंत्र्यांची शिफारस. भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयाकडून काढण्यात आलेल्या योजनांचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन किनवट शाखाधिकारी व्यंकटरामन अयंगार यांनी केले आहे. किनवट येथील नायब तहसीलदार SM बनसोडे व अव्वल कारकून KK खंदारे यांचा निरोप समारंभ संपन्न. आणि याचबरोबर नमस्कार लाईव्ह बातमीपत्र संपले. पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार. जग आता जवळ आले. जवळ म्हणजे किती? अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये. तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय, पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी. नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ.